प्रश्न संजय राऊतांना पुन्हा एकदा डिवचलंय. राऊतांच्या टीकेला काँग्रेसनं व्यंगचित्राद्वारे प्रत्युत्तर दिलंय. तर सांगली लोकसभा निवडणुकीवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड हे आमनेसामने आलेत. काँग्रेसनं पुन्हा एकदा संजय राऊत यांना डिवचलंय, व्यंगचित्राद्वारे प्रत्युत्तर दिलंय. तर याचाच आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी, पाहूयात. संजय राऊत गेले 2 दिवस सांगली जिल्हा दौऱ्यावर, आणि या दौऱ्यामध्ये ते सातत्याने सांगतायत की महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटीलच आहे. शिवसेना ही महाविकास आघाडीची घटक पक्ष आहे आणि एकत्रित मिळून आम्ही ही जागा घेतलेली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीतील अन्य जे घटक पक्ष आहेत यांचीसुद्धा नाराजी नक्कीच दूर केली जाईल आणि तेही आपल्या प्रचारात सक्रिय होतील असे वारंवार संजय राऊत सांगत असताना आज याबाबतसुद्धा एक सूचक असं कार्टून काँग्रेसकडून जारी करण्यात आलेलं आहे. कालसुद्धा एक चाचपणीचं कार्टून हे जाहीर केलं करण्यात आलं होतं. यामध्ये काँग्रेसची ताकद कशी मोठी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला होता. आणि आज संजय राऊत यांच्या टीकेनंतर, म्हणजे त्यांनी टीका जी केली होती विश्वजित कदमांवर की ते विशाल पाटील यांचे पायलट आहेत, तर याबाबतीत एक कार्टून आता जारी केलेलं आहे. या कार्टूनमध्ये स्वतः विश्वजित कदम हे विमान चालवतात आणि मागं विशाल पाटील काँग्रेसचा झेंडा घेऊन बसलेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्या सूचक कार्टून्सद्वारे एवढंच कळतंय की काँग्रेस सांगलीची जागा लढायला आता सज्ज झालेली आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस ही सांगलीची जागा लढणारच आहे असा ठाम निर्धार या काँग्रेसच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातो आहे.